नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे। आज आपण एका भागामध्ये आलेलो आहे आणि त्या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की CMV किंवा BBTV ककुंबर मोझॅक व्हायरस किंवा बनाना बंचीटॉप व्हायरस याच्यावरती आपल्याला प्रभावी नियंत्रण कमीत कमी खर्चामध्ये कशा प्रकारे करता येऊ शकतं। भारत कृषी उद्योग, शेती तुमची, तंत्र सेवा आमची। तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण जे स्टिकिंग ट्रॅप पाहिले होते ते फक्त भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये लावल्या जात होते, त्याचा उपयोग आता आपल्याला केळींमध्ये करायचा आहे। केळी पिकांमध्ये साधारणतः एका एकरामध्ये तुम्हाला 10 ट्रॅपची आवश्यकता आहे। 40 गुंठ्यामध्ये तुम्हाला 10 ट्रॅप लावायचे आहेत आणि 10 ट्रॅप लावल्यानंतर तुमचं जे काही सकिंग पेस्टचं जे नियंत्रण आहे, प्रभावी नियंत्रण आहे, ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहात। स्टिकिंग ट्रॅप लावल्याच्या नंतर तुम्हाला ते स्टिकिंग ट्रॅप साधारणतः 3 महिन्यांच्या कालावधीपर्यंत बदलून 3 वेळा लावायचे आहे। एका स्टिकिंग ट्रॅपचा खर्च जो आहे तो अगदी नाममात्र शुल्कामध्ये आहे, साधारणतः 10 ते 15 रुपयामध्ये तुमचा एक स्टिकिंग ट्रॅप होतो। असं 10 स्टिकिंग ट्रॅप जरी तुम्ही एका एकरामध्ये जर वापर केला तर तुमचा 150 रुपयामध्ये CMV आणि BBTV व्हायरसला कंट्रोल करण्याकरता प्रभावीपणे उपयोग होऊ शकतो। CMV आणि BBTV या दोन्ही व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो सकिंग पेस्ट जे असतात ज्याच्यामध्ये मुख्यत्वे मावा आणि थ्रिप्स या दोन गोष्टींमुळे CMV किंवा BBTVचा प्रादुर्भाव वाढत असतो आणि तेच कंट्रोल करण्याकरता आपण इथे स्टिकिंग ट्रॅपचा वापर केलेला आहे। तुम्ही या स्टिकिंग ट्रॅपवर बघू शकता की याची डेन्सिटी किती झालेली आहे। या स्टिकिंग पॅडवर तुम्ही बघू शकता असंख्य असे सकिंग पेस्ट जे आहेत ते बऱ्यापैकी चिपकलेले आहेत आणि मुख्यत्वे मावा जो आहे जो CMV आणि BBTVचा व्हेक्टर असतो, म्हणजे माव्याच्या लाळेमधूनच व्हायरसचा प्रादुर्भाव होत असतो आणि तो माव्याचं जे प्रमाण आहे ते याच्यावरती बघा तुम्ही किती प्रमाणामध्ये चिटकलेले आहेत। तर याचा प्रभावीपणे उपयोग तुम्हाला CMV आणि BBTV कंट्रोल करण्याकरता होणार आहे। अशा प्रकारे साधारणतः 150 रुपयामध्ये जर तुम्हाला CMV आणि BBTV अशा असाध्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येत असेल तर यासारखं दुसरं सुख नाही असं मी म्हणेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता किंवा माझ्याशी संपर्क करायचा असल्यास स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे। धन्यवाद।